नमस्कार, मी डॉक्टर संजय त्रिपाठी, संचालक प्राणी संग्रहालय वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, ज्याला आपण राणीची बाग म्हणतात। आणि आता मी द मुंबई झू ह्या नावाने या वेगवेगळ्या सोशल मीडिया आणि ह्याच्या पेजवर आम्ही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांशी कनेक्ट होतो। आज आपण पर्यावरण दक्षता मंच यांच्या साठी एक सदर प्राणी संग्रहालयाच्या जे वेगवेगळ्या आधुनिकीकरण प्रकल्पांतर्गत आपण काम करतोय त्याबद्दल एक माहिती व्याख्यान आपण सादर करतोय। आणि निश्चितच मी पर्यावरण दक्षता मंडळ यांचा आभार मानीन की त्यांनी आम्हाला आमच्या झू बद्दल ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही संधी दिलेली आहे। त्यांचं मनापूर्वक आभार मानतो मी। आपण जर ह्याचा जे एक बॅटनिकल ऍस्पेक्ट आहे ह्या सदर प्राणी संग्रहालयाच्या ते जर पाहिलं तर हा संपूर्ण प्राणी संग्रहालय जवळजवळ एक 64 असे छोटे छोटे पॉकेट गार्डन्स मध्ये आपण एक लँडस्केपच्या संदर्भात आपण तो पूर्ण डिवाइड केलेला आहे। आणि ज्याच्यामध्ये जवळजवळ 6611 अशी टोटल झाडांची संख्या असेल। आणि जर औषधी झाडांची संख्या असेल तर जवळजवळ 15-1 आहे। आणि त्यापैकी दुर्मिळ जर झाडं आपण पाहिली तर जवळजवळ 290 तरी दुर्मिळ झाडं आहेत, जे कदाचित काही असे स्पेसिमेन्स आहेत, एकच तो स्पेसिमेन असेल आपल्या या प्राणी संग्रहालयाच्या प्रमायसेसमध्ये। आणि त्याची जर आपण नावं पाहिली तर मणिमोहरपासून सगळं उर्वशी असेल किंवा ती जीवनाची झाडं असेल, कृष्णवळ असेल, हे काही रेअर स्पीसीज आहेत जे आपण मला असं वाटतो जवळजवळ काही तर 100-150 वर्षापासून ह्या सदर प्राणी संग्रहालयात वाढत आहेत आणि त्याचं आपण संरक्षण आणि संवर्धन करतोय। वेगवेगळ्या सदर प्राणी संग्रहालय एक सर्वात जुनापैकी प्राणी संग्रहालय त्याची ओळख आहे। आणि याची स्थापना 1862 साली तेव्हा ते इंग्रजांचा त्या काळात झालेली होती। खरं म्हणजे त्याचा इतिहास असा आहे की एकदा म्हणजे विक्टोरिया क्वीन त्यांची विजिट भारतात जवळजवळ 6 महिन्यासाठी अशी निश्चित झालेली होती त्या दरम्यान जवळजवळ 1861 साली। तर हा संपूर्ण जो गार्डन आहे त्यांच्यासाठी ऍक्च्युली ह्याची निर्मिती केली गेली ऍज अ पब्लिक गार्डन म्हणून। आणि बाजूलाच आपण पाहिलेलं असणार तिथे एक म्युझियम आहे, तो त्यांचा एक तो ऍक्च्युली पॅलेस म्हणून त्याची स्थापना केली गेली, नंतर तो आपण ऍज अ म्युझियम म्हणून त्याला कन्वर्ट केला। तर त्याच्या मागे हा एक इतिहास आहे। ऍज अ गार्डन तो 1862 साली पब्लिकसाठी आपण ओपन केला। आणि मध्ये मग 1873 मध्ये जेव्हा ती जी अग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी होती वेस्टर्न इंडिया, त्यांच्याकडे त्याचा पूर्ण संवर्धन होता परंतु ते संपूर्णपणे मॅनेज करू शकत नव्हते, तर 1873 साली हा मुंबई महानगरपालिकेकडे ह्याचा ताब्यात देण्यात आला। आणि मग सुरुवातीचा ह्याचा नाव आपल्याला माहितीच असेल तर विक्टोरिया गार्डन म्हणून होता। नंतर आपण त्याचं नामकरण बदललं आणि ते 1969 साली ते वीर माता जिजाबाई भोसले उद्यान असं एक नामकरण केलं। आणि मग 1980 साली त्याच्यामध्ये प्राणी संग्रहालय हा शब्द आपण जोडण्यात आला। आणि त्याच्यानंतर मग पूर्णपणे त्या जिजामाता अशा उद्यानाचं पूर्ण नाव म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय म्हणजे राणीची बाग किंवा द मुंबई झू अशा नावाने आता सध्या प्रसिद्ध आहे। नेक्स्ट। हे काही असे फोटोग्राफ्स आहेत जे आपण जेव्हा कधी या सदर प्राणी संग्रहालयात आपण भेट द्याल तर निश्चित तुम्हाला दिसतील। हे काही जे रेअर स्पेसिज ऑफ ट्रीज आहेत, त्याच्यात तो हिरडा असू द्या, कृष्णवळ असू द्या, आमण जो आपला स्टेट ट्री आहे त्याचे मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या प्रमायसेस मध्ये आढळतात। सीता सुख आहे, फार सुंदर। म्हणजे जर जे काही बॉटनी ऍस्पेक्ट त्यांच्यामध्ये ज्यांना रुची आहे ते येऊन इथे त्याचा अभ्यास करू शकतात। नेक्स्ट। सदर प्राणी संग्रहालयाचा जेव्हा म्हणजे स्थापना केली गेली ऍज अ गार्डन म्हणून किंवा पब्लिक गार्डन म्हणून, तर बरेचसे असे जे एक्झॉटिक स्पीसीज ऑफ ट्रीज आहेत तेही बाहेर देशातून आणून इथे त्यांना लावण्यात आला। आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर प्रमायसेसमध्ये जवळजवळ 75-80% एक्झॉटिक स्पीसीज आहेत।
म्हणजे विदेशी वृक्ष आहेत, त्यामुळे फार काही युनिक आहेत ते की स्पेसिमेन्स कदाचित ते एक किंवा दोनच आहेत आपल्या प्रमायसेसमध्ये, जे इतर ठिकाणी कदाचित महाराष्ट्रात तुम्हाला आढळणार नाही. तर त्या दृष्टीनेही सुद्धा म्हणजे मला असं वाटतं जवळजवळ 6-1 कॉन्टिनेंटचे झाडं आपण इथे ह्या प्राणी संग्रहालयात तुम्हाला आढळतील. आणि वेगवेगळ्या त्याच्या प्रॉपर म्हणजे आयदर तुम्ही फ्लॉवरिंग सीझनमध्ये याल किंवा त्यांच्या फ्रुटिंग सीझनमध्ये, तर ही झाडं तुम्ही खरोखरच त्यांचं ब्लूम सीझनमध्ये बघू शकता, अभ्यास करू शकता. त्यापैकी हे बघा, विदेशी जे वृक्ष आहेत त्याच्यात किलबिली असू द्या, रोज असू द्या, उर्वशी, कोको, या सगळी म्हणजे खरोखरच युनिक स्पीसीज आहेत जे तुम्हाला कदाचित ह्या प्राणी संग्रहालयाच्या परिसरामध्येच आढळतील. नेक्स्ट, जेव्हा सदर प्राणी संग्रहालयाची स्थापना केली गेली तर बरेच काही अशा हेरिटेज वास्तू सुद्धा इथे त्यावेळी कन्स्ट्रक्ट केल्या गेल्या. तर त्याच्यात ही एक तिहेरी कमान ज्याला ट्रायम्फल आर्च म्हणतात, खरा याचा महत्व असा होता की सुरुवातीला जेव्हा हा व्हिक्टोरिया गार्डन म्हणून पब्लिकसाठी ओपन केला गेला तर ह्या एंट्रेन्सला एक असा ट्रिपल आर्च तयार केला गेला की त्या पॉइंट पर्यंत फक्त जे हॉर्स कार्ट होते ते अलाउड होते, त्याच्या आतमध्ये मग हॉर्स कार्ट अलाउड नाही आहे, म्हणजे लोकांनी फक्त पायी चालत आतमध्ये यायचं. त्यानिमित्ताने हा एक ट्रिपल आर्च कमान तिथे उभारली गेली आणि तो जवळजवळ 1868 मध्ये एक फार एक चांगला आर्किटेक्चरल जे आर्किटेक्ट स्टुडंट्स आहेत त्यांना कदाचित ह्याचा महत्व समजेल की एक एक म्हणू शकतो आपण युनिक क्रिएशन आहे ट्रायम्फल आर्च. आणि फ्रॉम हेरिटेज पॉइंट ऑफ व्ह्यू या प्रमायसेसमध्ये एक युनिक स्ट्रक्चर म्हणून ह्याची ओळख आहे. आपण कधीही जेव्हा एंट्री करेल प्राणी संग्रहालयामध्ये तर बिलकुल एंट्रीलाच एक तिहेरी कमान किंवा आमचा हा एंट्री गेट म्हणून आम्ही ह्याला ओळखतो. एक फार सुंदर संरचना. त्याच्यानंतर जस्ट एंट्रेन्सच्याच आपण एका कॉर्नरला भाऊदाजी लाड संग्रहालय, ज्याला मी आधीच म्हटलं की एक आधी पॅलेस म्हणून त्याला डेव्हलप केलं गेलं होतं, पण नंतर आपण काही काळांतराने त्याला ॲज ए म्युझियम म्हणून आपण डेव्हलप केला. त्याच्यामध्ये संपूर्ण आपल्या ह्या मुंबई शहराचा इतिहास फ्रॉम कल्चरल आणि सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू बरेच काही आर्टिफॅक्ट आपण ह्याच्यात डिस्प्ले केलेलं आहे. म्हणजे एक जस्ट एक पास्ट डिकेड आपण फार सुंदर ह्याचं रिनोव्हेशन केला आणि एक सुंदर कंडिशन मध्ये हा प्राणी आपण वास्तू संग्रहालय मेंटेन करतोय. नेक्स्ट, काला घोडा. आपण आपल्याला माहितीच असेल की जो काला घोडा फेस्टिवल म्हणून जो फेमस आहे त्याचा जो ओरिजिनल काला घोडा आहे तो बेसिकली राणीबागेच्या आतमध्ये आहे. बिलकुल एंट्रन्स आपण एंटर केल्यानंतर दोन एंट्रेन्सला बाओबॅब ट्री म्हणजे बिलकुल युनिक तुम्हाला एक वेलकम म्हणून त्या दोन्ही ट्रीच्या बाजूलाच एक काला घोडाची ओरिजिनल स्टॅच्यू आहे. तो ब्रिटिश काळीन ते राजा अल्बर्ट एडवर्ड म्हणून ते 7th त्यांचा तो स्टॅच्यू आहे आणि फार सुंदर म्हणजे ब्रॉन्झ याच्यामध्ये तयार केलेला हा एक काला घोडा स्टॅच्यू आहे. आणि त्याची जर शिल्पकारी आपण पाहिली तर फार सुंदर पद्धतीने इवन ईच अँड एव्हरी डिटेल जर हॉर्स किंवा त्या स्टॅच्यूचा पाहिला तर म्हणजे एक बघण्यासारखी एक वास्तू आहे. बिलकुल एंट्रेन्सच्याच बाजूला ही वास्तू आपण स्थापित केलेली आहे. नेक्स्ट, ही पण एक वूड लाट कन्झर्वेटरी म्हणून फेमस आहे. खरं म्हणजे ही एक अशी रेप्लिका आहे जी क्यू गार्डन लंडन जो बॉटनिकल गार्डन आहे त्याची एक छोटीशी रेप्लिका म्हणून आपण कन्झर्वेटरी इथे कॉन्स्ट्रक्ट केली ड्युरिंग दी ब्रिटिश एज. आणि ह्याचा फार सुंदर मी रिनोव्हेशन करून जो एक ओरिजिनल त्याचा सगळा स्टेटस होता ते पूर्ण आपण रिस्टोर केलेला आहे आणि आतमध्ये फार सुंदर असे जे शेड लव्हिंग प्लांट्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज ते आपण सध्या मेंटेन करतोय. ते फर्न्स व्हरायटी असू द्या की इतर काही स्पीसीज ऑफ प्लांट्स जे शेड लव्हिंग प्लांट्स आहेत ह्या कन्झर्वेटरी मध्ये आपण प्रिझर्व केलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. यांच्या नावावर हा सदर प्राणी संग्रहालय ओळखला जातो. बिलकुल मध्यभागी वीरमाता जिजाबाईंचा आणि बालशिवाजींचा पुतळा आहे आणि एक सुंदर डेकोरेटिव्ह एरिया मध्यभागी ह्या झूचा आणि त्याच्या आजूबाजूचा ही परिसर फार सुंदर पद्धतीने आम्ही डेव्हलप केलेला आहे.
निश्चितच एक बघण्यासारखी ही जागा आम्ही आता तयार केलेली आहे. नेक्स्ट, ह्याचाही एक छोटासा इतिहास म्हणजे जपनीज गार्डन की योकोहामा सिटी आणि मुंबई सिटीचा एक जो सिस्टर रिलेशन म्हणून दोन्ही सिटींचा एक आहे, त्या योकोहामा सिटीच्याच इंजिनियर्स आणि त्यांची टीम इथे येऊन त्यांनी 85-86 दरम्यान विद इन अ मंथ हा संपूर्ण जॅपनीज गार्डन एक छान संकल्पना बेस्ड एक गार्डन इथे आतमध्ये डेव्हलप केलेला आहे आणि तो जवळजवळ 20,000 चौरस फूटच्या एरियामध्ये तो पसरलेला आहे संपूर्ण. त्यांची अशी संकल्पना असते की एक उद्गम स्थान म्हणजे कुठल्या तरी रिव्हरचा आणि त्याच्या आजूबाजूला फार सुंदर झाडं आणि त्याचा जो प्रतिबिंब आहे त्या संपूर्ण झाडांचा तो तुम्हाला त्या रिव्हर स्ट्रीम मध्ये दिसेल. फार सुंदर एक टिपिकल जॅपनीज गार्डन्सची जी संकल्पना आहे ती इथे आम्ही राबवलेली होती आणि सुंदर आपण मेंटेन सुद्धा केलेला आहे सध्या. नेक्स्ट प्लीज. काही असे इतर स्टॅच्यू सुद्धा आहे ज्याच्यामध्ये लेडी फ्रेयर म्हणून आहे. सगळे हे हेरिटेज स्टॅच्यूज आहेत प्रिमायसेस मध्ये आणि इतर काही स्टॅच्यूज आहेत ग्रीको रोमन ह्या शैलीतील. ते ह्याचा ऍक्च्युली हा खरा एरिया आहे तो एक सुंदर रोज गार्डन म्हणून आपण जो डेव्हलप केलेला आहे त्याच्या मध्यभागी ही स्टॅच्यू आपण ठेवलेली आहे. नेक्स्ट प्लीज. आपण सुरुवातीचं जर राणीबाग पाहिलेलं असणार जेव्हा कधी आपण शाळेत असताना किंवा जेव्हा कधी तुमची एज्युकेशनल ट्रीप म्हणून आपण इथे व्हिजिट दिलेली असणार तर सुरुवातीचा जो एक प्राणी संग्रहालय होता त्याची एक संकल्पना अचिली पूर्णपणे वेगळी होती. मी म्हणेन ते म्हणजे एक ओल्ड स्टाईल ऑफ डिस्प्ले ऑफ ॲनिमल च्या सिस्टम मध्ये जिथे केज सिस्टम होता म्हणजे ज्याला मिनॅगरीज आपण म्हणतो की म्हणजे आपण बार्स आहेत आयरन बार्स आहेत आणि जाळी आहे त्याच्या आतमध्ये आपण छोट्या जागेमध्ये आपण त्या प्राण्याला तिथे ठेवलेलं आहे. तर एक मनोरंजनात्मक कदाचित ती संकल्पना होती लोकांना की म्हणजे लोक जेव्हा आतमध्ये येतील तर प्राण्यांना म्हणजे त्या प्राण्यांना छोट्याशा एरियामध्ये लोक बघून एक एंटरटेनमेंट सारखा त्यांना एंटरटेन असा त्यांना एक फील येईल. पण कदाचित ही संकल्पना ज्या काळाच्या गरज आणि ॲनिमलच्या त्या दृष्टीने ॲक्च्युली एक सुटेबल नव्हतं. त्यामुळे आम्हाला जो एक मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट आम्ही राबवला तर ह्या जे ओल्ड स्टाईल ऑफ डिस्प्ले ऑफ ॲनिमल्स होता ते पूर्णपणे आम्ही चेंज करण्याच्या दृष्टीने प्लस आपण जर पाहिलं तर ते आता सेंट्रल जो अथॉरिटी जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट त्यांच्या अंतर्गत ही मिनिस्ट्री आहे ज्यांच्या अंतर्गत हा संपूर्ण आता प्राणी संग्रहालय आपण त्यांच्या गाईडलाईन्सनुसार आपण मॅनेज करतो. तर ते जे काही गाईडलाईन्स त्यांनी इश्यू केलेत त्या गाईडलाईन्स आपण पूर्णपणे पालन करत नव्हतो आणि प्राण्यांना म्हणजे स्ट्रेस मोठ्या प्रमाणावर व्हायचं. तर ह्या सर्व गोष्टी ॲक्च्युली आपण कम्प्लिटली अबॉलिश करून जे जुने पिंजरे होते ते संपूर्ण आपण डिमॉलिश करून जे काही नवीन रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते सगळं फॉलो करून एक नवीन संकल्पनेच्या अंतर्गत म्हणजे जे आता सध्या इंटरनॅशनली ॲक्लेम्ड जे झूज आहेत त्यांच्यासाठी जी काही गाईडलाईन्स आहेत जी संकल्पना आहे त्या अनुषंगाने एक नवीन आपण मास्टर प्लॅन तयार करून घेतला त्याचा एक मास्टर लेआउट प्लॅन तयार करून घेतला आणि तो अप्रूव्ह करून आणि त्या अनुषंगाने आता टप्प्याटप्प्याने आपण त्या डेव्हलपमेंटची कामं करून घेतोय ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपले फेज 2 पर्यंत ची कामं कम्प्लीट झालेली आहे आणि ते आपण पुढे आता हळूहळू तो डेव्हलपमेंट वर्क करतोय. आताही आपण बघू शकता की म्हणजे पूर्वीचे केजेस कसे होते म्हणजे लोक बिलकुल जवळ जाऊन त्यांना असे ग्रिल्स मध्ये असे प्राणी छोट्याशा जागेमध्ये आपण ठेवत होतो म्हणजे कुठला असा एक नॅचरलिस्टिक तुम्हाला फील येत नव्हती कुठलाही एनरिचमेंट नाही आहे त्या प्राण्यासाठी. तर ही संपूर्णपणे संकल्पना आपण अबॉलिश करून नवीन संकल्पनेवर आधारित जो एक मुंबई प्राणी संग्रहालयाचा आधुनिकीकरण प्रकल्प आपण राबवलेला आहे तर त्याची जर आपण संकल्पना पाहिली तर त्याच्यात प्रामुख्याने म्हणजे की हा जो एक प्राणी संग्रहालय आहे की हेरिटेज वास्तू म्हणून त्याची ओळख आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर इथे वृक्ष आहेत ज्याचं आपण संरक्षण आणि संवर्धन करतोय.
तर एक चॅलेंज आमच्याकडे काय होता की जेव्हा आपण डेव्हलपमेंटची कामं हाती घेऊ तर मोठ्या प्रमाणावर जी वृक्ष आहेत कुठल्याही झाडाला इजा ना होता, म्हणजे कुठलाही झाड कट ना करता आम्हाला हा प्रोजेक्ट पूर्ण राबवायचा होता. त्या संकल्पनेवर बेस्ड हा आम्हाला ही संकल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जे काही हेरिटेज वास्तू आहेत त्या हेरिटेज वास्तू सुद्धा आपल्याला पूर्णपणे प्रिझर्व करून त्याच्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा ना आणता हे संपूर्ण कामे आम्हाला करायचं आहेत. प्लस जे संपूर्ण लेआउट होता सुरुवातीच्या जो झू जिथे म्हणजे जिथे जिथे सगळे प्राण्यांसाठी जे आपण एक्झिबिट्स बांधलेला होता, म्हणजे कुठलाही नवीन एक्झिबिट ॲडिशनल एरिया ॲक्वायर ना करता त्याच धर्तीवर त्याच लेआउटवरती आम्ही नवीन जे एक्झिबिट्स आहेत तिथे विकसित करतोय. तर ह्या तिन्ही गोष्टींचा संपूर्णपणे आपण ते अवलंबून नवीन जो प्राणी संग्रहालयाची आधुनिक संकल्पना आहे त्या अनुषंगाने कामे आपण करतोय. त्याच्यात जर आपण आधुनिक संकल्पनाबद्दल पाहिलं तर आधुनिक प्राणी संग्रहालय म्हणजे काय, की जर ते प्राण्यांच्या दृष्टीने आपण पाहिला तर ते एक त्यांना एक नॅचरलिस्टिक एन्व्हायरमेंट आपण प्रोव्हाइड करणार, म्हणजे नैसर्गिक अनुभव. प्लस जर व्हिजिटर्स येत आहेत तर त्यांना नक्कीच काहीतरी एक पॉझिटिव्ह टेक टू मेसेज, तो जेव्हा कधी ते प्राणी संग्रहालयातून परत जात आहेत तर त्यांना एक पॉझिटिव्ह फीडबॅक त्यांच्या डोक्यात पाहिजे की नक्कीच इथे जे प्राण्यांसाठी जी सुविधा आहे आणि त्यांच्याकरिता जे काही टेक केअर आपण किंवा मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण फॉलो करतोय, प्लस जिथे आपण प्राणी संग्रहालयात प्राणी ठेवलेला आहे त्यांचा जो एक्झिबिट आहे तो टोटली एक नॅचरलिस्टिक आहे, त्यांना एक पॉझिटिव्ह फीडबॅक घेऊन जातील, ही एक आधुनिक प्राणी संग्रहालयाची एक संकल्पनेचा एक भाग आहे. प्लस कन्झर्वेशन आणि एज्युकेशन ह्याच्यावरती सुद्धा एक मेन जो आमचा महत्वाचा जो कर्तव्य आहे तेही कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण राबवू शकतो, या तिन्ही मुख्य विषयांवर आपण सगळं गृहित धरून हे संपूर्ण आधुनिक प्राणी संग्रहालयाची संकल्पना आपण राबवतोय आणि टप्प्याटप्प्याने आपण हे प्राणी संग्रहालयाचं विकसीकरण करतोय. नेक्स्ट प्लीज. तर जर विकासाची कामांची आपण यादी पाहिली तर ते पहिल्या टप्प्यामध्ये आपण एंट्रन्स प्लाझा, म्हणजे सुरुवातीचा जिथे आपण एंटर करतो त्याला आपण एंट्रन्स प्लाझा म्हणतो. तिथे वेगवेगळ्या आम्ही सुविधा लोकांसाठी प्रोव्हाइड केलं, याच्यामध्ये तो टिकेटिंग सुविधा असू द्या की तिथे प्याऊ आहेत, ते टॉयलेट फॅसिलिटी आहे, एक छोटासा क्लॉक एरिया आहे की जिथे ती काही हेवी आर्टिकल्स लोक जे सोबत आणतात ते तिथे आपण ठेवू शकतो सिक्युरिटीच्या ताब्यात. प्लस जी काही इंटरनल पॉकेट गार्डन्स, सुरुवातीला मी म्हटलं की जवळजवळ 64 पॉकेट गार्डन्स आहेत, छोटे छोटे लँडस्केप एरियाज आहेत, त्याचं संपूर्ण परत एक सुशोभीकरण केलं आपण ह्या फेज वन मध्ये. जे वेगवेगळे पब्लिकसाठी एम्युनिटीज आहेत, म्हणजे ते टॉयलेट कॉम्प्लेक्स असू द्या की प्याऊ आहेत, त्यांच्या रेस्टिंग एरियाज आहेत, बेंचेस आहेत, एक फार सुंदर स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी आपण या फेज वन मध्ये पब्लिकसाठी डेव्हलप केलेलं आहे. प्लस सिक्युरिटीच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा आपण संपूर्ण राबवली, ह्या प्रमायसेसमध्ये जवळजवळ 200 वर आपण सीसीटीव्ही इन्स्टॉल केलेला आहे. त्याच्यासाठी फुल फ्लेज्ड एक सीसीटीव्ही कंट्रोल रूम आहे ज्याच्यामध्ये 24 आमच्या सिक्युरिटी स्टाफच्या थ्रू मॉनिटरिंग असतो. प्रमायसेसमध्ये जो कोणी व्हिजिटर्स येत आहेत कुठल्याही प्रकारची अनटुवर्ड्स घटना टाळण्यासाठी आपण कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम डेव्हलप केलेला आहे. प्लस आपण एक फार सुंदर इंटरप्रिटेशन सेंटर म्हणून एक डेव्हलप केला, ज्याच्या तळमजल्यावर आपण जी फेमस फॅसिलिटी म्हणजे हंबोल्ड पेंग्विन सुविधा ही आपण डेव्हलप केलेली आहे. आपण याचे काही फोटोग्राफ्स पाहिल्या तर हे तिकीट घर, म्हणजे जो एंट्रन्स प्लाझा एरियामध्ये त्याचे एक सुंदर सेल्फी पॉईंट आम्ही एंट्रन्स प्लाझा एरियामध्ये डेव्हलप केलेला आहे. एक फार जुनी हेरिटेज वास्तू म्हणजे एक सन डायल आहे, जिथे एक अशी यंत्रणा आहे की सनलाईट ज्या पद्धतीने म्हणजे ट्रॅव्हल करतो, सन डायल आपण पाहतायत आता ते तिथे तुम्हाला किती वाजतायत त्याचं बिलकुल एकदम काटेकोरपणे तुम्हाला ते समजेल, तशी एक सन डायल. ते थोडासा आम्ही चांगला रिस्टोर केला तो एरिया.
आणि बाकी पार्किंग सुविधा लोकांसाठी एक नवीन आम्ही डेव्हलप केलं एंट्रन्स प्लाझा एरियामध्ये. नेक्स्ट प्लीज. मग अशी मी म्हटलं की जे इंटरनल पॉकेट गार्डन्स होते त्याचंही पूर्णपणे आपण सुशोभीकरण केलेलं आहे. फार सुंदर आपण आता सध्या मेंटेन करतोय. नेक्स्ट नेक्स्ट प्लीज. पर्यटकांकरिता जी काही सिटिंग अरेंजमेंट आहेत बेंचेस आहेत हेही सुद्धा आम्ही या जो एक ग्रीन झोन आहे त्याच्याशी कसा ऍस्थेटिकली मर्ज होईल ह्या जे काही सुविधा आपण नवीन डेव्हलप केलेला आहे त्याचाही खूप आम्ही म्हणजे विचार करून अशा सुविधा आम्ही विकसित केलेला आहे. प्लस एक हेरिटेज लुक त्याला देण्याचाही आम्ही प्रयत्न केलेला आहे. जर आपण प्याऊ पाहिला तर छोटा तोही एक फार सुंदर म्हणजे ज्या सराउंडिंग आहेत हेरिटेज किंवा याच्याशी तो संपूर्णपणे मर्ज होतो. त्याच्यात टॉयलेट सुविधा फार सुंदर पद्धतीने आणि ह्या सर्व सुविधा जे आहेत ते डिसेबल्ड फ्रेंडली आहेत की म्हणजे जे डिसेबल्ड लोक सुद्धा इथे जे व्हिजिट करतात तेही त्या संपूर्ण सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्या पद्धतीने सर्व सुविधा आपण डेव्हलप केल्या. नेक्स्ट प्लीज. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ही एकमेव सुविधा जे आपण भारतात पहिल्यांदा पेंग्विनची सुविधा म्हणजे हम्बोल्ड पेंग्विन जी बेसिकली साऊथ अमेरिकन स्पीसीज जे आपण पहिल्यांदाच इंडियाच्या कुठल्याही प्राणी संग्रहालयात पेंग्विनची सुविधा उभारली. आणि मी म्हणेन की आपण असे एक प्रथम प्राणी संग्रहालयापैकी एक आहोत की ज्यांनी पूर्णपणे एक सक्सेसफुल आपण मॅनेजमेंट करतोय सक्सेसफुली ह्या हम्बोल्ड पेंग्विन एक्झिबिटचा आणि त्याच्यामध्ये संपूर्णपणे चांगली त्यांची देखभाल आपण करतोय. एक फुल डेडिकेटेड टीम आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 4 डॉक्टर्स आहेत. आपण याचा एक छोटासा व्हिडिओ आपण बघूया की ही सुविधा कशा प्रकारे दिसते. मोठ्या प्रमाणावर गर्दी असते इथे. हा ग्लास व्हिविंग कॉन्सेप्ट आहे जिथे समोर बघा आपण मोठे काच 7x3 meter अशा साईजचा मोठा एक काच लावलेला आहे. आणि आतमध्ये जर आपण पाहिला तर ते तुम्हाला आता सध्या आमच्याकडे 7 पेंग्विन आहेत त्याच्या पैकी 3 मेल आणि 4 फिमेल. ते आपण आतमध्ये त्यांना एक कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट जो नेचरमध्ये जसा तो एन्व्हायरमेंट ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतात त्या टाईपचा एक एन्व्हायरमेंट आपण संपूर्णपणे मिमिक केलेला आहे आणि तो आपण मेंटेन करतोय. म्हणजे जवळजवळ 12 to 15 degrees एक चिलिंग टेम्परेचर आतमध्ये मेंटेन करतो. जो पाणी त्यांना त्या छोटासा पूल आहे त्या पूलमध्ये जो पाणी आहे तोही सुद्धा आपण चिलिंग कंडिशनमध्ये प्लस एक तासभराच्या आत संपूर्ण तो पाणी फिल्टर होऊन पूर्णपणे डिसइन्फेक्ट होऊन परत रिसायकल होतो. म्हणजे परत परत आम्हाला ते पाणी बदलायची पण सुद्धा गरज लागत नाही. तर अशी एक इंटरनॅशनल सुविधा आपण डेव्हलप केलेली आहे आणि आपण सक्सेसफुली मेंटेन सुद्धा करतोय. या पेंग्विनची आम्ही वेगवेगळी नावं सुद्धा ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये मोल्ड आणि फ्लिपर डोनाल्ड आणि डेझी असे काही नावं सुद्धा आहेत. आणि ह्या प्राणी संग्रहालयाच्या डेव्हलपमेंटच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आपल्या ह्या मेन प्रमायसेसमध्ये जे जेवढे काही प्राण्यांचे एक्झिबिट्स होते ते आपण पूर्णपणे जुने पिंजरे तोडून नवीन प्रकारे प्राणी प्रदर्शन करण्याचे जे भाग आहेत ते सगळं बांधकाम त्याचं करतोय. त्यापैकी आता जवळजवळ 12 आपले एक्झिबिट्स रेडी आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आता प्राणी सुद्धा आपण प्रदर्शित केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण मागे आम्ही काही व्हर्च्युअल टूर्सच्या माध्यमातून पब्लिकला दाखवलेले आहे की जसं ते टायगर एक्झिबिट असू द्या, लेपर्ड आहे, जॅकॉल, हायना, हे सर्व प्राणी आता त्यांच्यासाठी सुविधा तयार होऊन त्यांना आपण प्रदर्शित केलेलं आहे. प्लस एक दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर एक बायोम लँडस्केप म्हणजे कारण हा संपूर्ण भाग एक बॉटनिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही तेही एनहॅन्स करण्याचा प्रयत्न करतोय.
तर त्याच्यामध्ये आतमध्ये दोन आमचे जुने ऑफिसेस होते, त्या जुने ऑफिसेस दोन्ही आम्ही डिमॉलिश करू, तिथे एक बायोम लँडस्केप म्हणजे की जर जगभरात के वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये कुठल्या प्रकारचा लँडस्केप आढळतो त्याचे एक रेप्लिका म्हणून आम्ही आता डेव्हलप करतोय आणि जवळजवळ त्याचं काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. तर निश्चितच जेव्हा कधी आपल्याला प्राणी संग्रहालय बघायला मिळेल तर ही सुविधा आपण तिथे बघू शकता. फार सुंदर एक एज्युकेशन ओरिएंटेड त्या प्रत्येक बायोम बद्दल फार सुंदर माहिती सुद्धा आपण तिथे डिस्प्ले करणार आहोत. प्लस जो आमच्या डेव्हलपमेंटच्या भागामध्ये म्हणजे तिसऱ्या टप्प्याचाच आहे तर आम्हाला अजूनही एक जवळजवळ 10 एकर नवीन जागा मिळालेली आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे आम्ही एक एक्झॉटिक प्राण्यांसाठी वेगवेगळी सुविधा आम्ही डेव्हलप करण्याचा आमचा मानस आहे. त्याचंही काम आता म्हणजे टेंडरिंग स्टेजला आलेलं आहे. प्लस फेज 4 मध्ये जे मगर घरियाल आणि इतर 2-3 काही असे एक्झिबिट्स म्हणजे राहिलेले आहेत मेन कोर एरियामध्ये त्याचा समावेश आहे. त्याचं लवकरात लवकर आता काम आपण चालू करतोय. नेक्स्ट प्लीज. जर दुसऱ्या टप्प्याचा जे काही आपण नवीन संकल्पनेनुसार जे नवीन आपण प्राण्यांच्या जी अधिवास जे नवीन आपण तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये जर पाहिला तर आपण जे सेंट्रल झू अथॉरिटीने जे गाईडलाईन्स नेमून दिलेलं आहे त्या अनुषंगाने आपण एक प्रॉपर स्पेस त्यांना देतोय. म्हणजे एक प्रत्येक प्राण्यासाठी एक प्रेस्क्राइब्ड स्पेस आहे म्हणजे की ठराविक एरिया त्या प्रत्येक समजा एक 1 pair ऑफ टायगर त्याच्यासाठी जवळजवळ 1500 square meter एरिया मिनिमम पाहिजेच. तर त्या सगळं आपण गाईडलाईन्स पालन करून आपण तेवढी एरिया त्यांना अलोकेट करून नवीन आपण पिंजरे नवीन आपण जे एक्झिबिट्स आहेत ते आपण तयार केलेलं आहे. जी जुनी जी खंदकी संकल्पना होती म्हणजे आता सुरुवातीस आपण जर कधी पाहिलेलं असणार तर समोर अशा प्राण्यांच्या समोर एक अशी खंदक होती की जेणेकरून तो प्राणी म्हणजे उडी मारून किंवा अशा जंप मारून बाहेर नाही येऊ शकत. तर ती संकल्पना थोडासा आम्ही कमी करून बऱ्याच ठिकाणी आम्ही ग्लास विविंग हा कॉन्सेप्ट जो एक मॉडर्न कॉन्सेप्ट आहे ती संकल्पना आता आपण राबवलेली आहे. कारण आपण ही खंदक तर बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे एवढे मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत तर त्यांचं रूट्स नॅचरली इजा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून आपण ही जी ओल्ड संकल्पना होती ते आपण टाळून आता नवीन पद्धतीचं ग्लास विविंग ही संकल्पना आपण राबवलेली आहे. बरेचसे असे एक्झिबिट्स आपण ग्लास विविंग मध्ये केलेलं आहे. हे जर आपण पाहिलं तर हे लेपर्डचा एक फार सुंदर एक्झिबिट आहे जिथे आपण आतमध्ये बघताय की जी बऱ्याचशी अशी मोठमोठी झाडं होती. कारण लेपर्ड एक असा म्हणजे एक्सपर्ट क्लाइम्बिंग ॲनिमल आहे की कुठल्याही प्रकारची जर तुम्ही त्याला जर फेन्स एरिया प्रोव्हाइड केला तर तो क्लाइंब करून येऊ शकतो. त्यामुळे हा पूर्णपणे आपण कवर्ड एक एक्झिबिट तयार केलेला आहे. पण आपण बघत असाल की एवढी सुंदर एक नवीन वायर मेशची संकल्पना त्या पद्धतीने एक इंजिनिअरिंग लँडमार्क आपण म्हणू शकतो की पहिल्यांदाच आपण ह्या इंडियामध्ये कुठला एक्झिबिट आपण ह्या स्पेशल वायर मेस वेब मेस ज्याला आपण म्हणतो त्या वेब मेस मध्ये हा संपूर्ण आपण तयार केलेला आहे. एकदम नॅचरलिस्टिक आतमध्ये संपूर्ण त्या प्राण्यासाठी त्या नॅचरल त्याच्या आदिवासात ज्या प्रकारे वेगवेगळे जी झाडं झुडपं सगळे जी आढळतात तर संपूर्ण त्याला आपण एक तशी रेप्लिका ऑलमोस्ट आपण क्रिएट केलेली आहे. आणि त्या प्राण्यासाठी रेस्टिंग एरियाज आहेत, क्लाइम्बिंग एरियाज आहेत, ह्या सगळे एरियाज आपण त्या आतमध्ये ऍज अ एनरिचमेंट म्हणून डेव्हलप केलेले आहे. नेक्स्ट प्लीज. आपण हे स्लॉथ बेअर साठी फार सुंदर त्याच्या जर आपण नेचरमध्ये जर कधी स्लॉथ बेअर पाहिलेलं असणार तर अशा संकल्पनेवर त्याच संकल्पनेवर आधारित आपला हा स्लॉथ बेअरचा एक्झिबिट आहे. आतमध्ये छोटासा एक धबधबा आहे, त्याला क्लाइम्बिंग एरियाज आहेत, पर्च एरिया आहे, वेगवेगळे एनरिचमेंटसाठी आम्ही काही क्लाइम्बिंग एरियाज इथे आतमध्ये डेव्हलप केलेला आहे. इवन सेन्सर बेस्ड एक छोटासा धबधबा आहे की म्हणजे त्याच्या जवळ जर स्लॉथ बेअर गेला तर त्याच्या एक सेन्सर बेस्ड आहे तर लगेच त्याच्या अंगावर ऍक्च्युली पाणी पडेल. एक एनरिचमेंट म्हणून एक ही सुविधा आपण आतमध्ये डेव्हलप केलेली आहे. नेक्स्ट.
मी आधीच आपल्याला म्हणत होतो की एक ग्लास विविंग जो कॉन्सेप्ट आम्ही राबवलेला आहे, आपण बऱ्याचशा ब्रॉडच्या झू मध्ये पाहिलेलं असणार की एकदम काचेचं जवळ येऊन बरेचसे असे प्राणी आपल्याला ते बघायला मिळतात, तीच संकल्पना ह्याच्यामध्ये, ह्या संकल्पनेचा म्हणजे फार काही आपल्याला चांगले फायदे सुद्धा आहेत की सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू, ह्याच्यात पब्लिक त्या प्राण्यांशी कुठल्याही प्रकारचा म्हणजे इंटरॅक्शन टाळू शकतो आपण, प्लस हे साऊंड प्रूफ बॅरियर म्हणून काम करतात, बाहेरच्या जिथून आपण उभे राहून त्या प्राण्याला बघतोय ज्याला व्हिविंग एरिया आपण म्हणतो, तर तिथून कुठल्याही प्रकारचा आवाज किंवा नॉईज न्यूसन्स ऍक्च्युली त्या प्राण्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणजे प्राण्याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस होत नाही. तर ह्या नवीन संकल्पनेमुळे निश्चितच आपण त्या प्राण्यांच्या सिक्युरिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आणि स्ट्रेस लेवल मिनिमाइज करण्याच्या दृष्टीने फार चांगला हे उपयोग आपण आणि प्रयोग हे आपण राबवलेला आहे. आपण जर प्रत्येक प्राण्यासाठी एक विविंग शेल्टर म्हणून ही संकल्पना आपण राबवलेली आहे की म्हणजे आपण एका छोट्याशा बंदिस्त एरियामध्ये उभे राहून आपण त्या प्राण्याकडे बघणार आणि प्राणी तुम्हाला तसे असे स्वच्छंद कदाचित एक नॅचरलिस्टिक एक्झिबिट मध्ये तुम्हाला विचरण करताना दिसतील, पण तुम्ही कदाचित एक छोट्याशा एक विविंग गॅलरीमध्ये उभे राहून बघणार. सुरुवातीची कशी संकल्पना होती आधीच्या की प्राणी तुम्हाला केज मध्ये दिसतायत आणि आपण बाहेर उभे राहून त्यांना त्रास देतोय किंवा असा टीजिंग करतोय, हे संपूर्णपणे ह्या नवीन संकल्पनेमध्ये आपण ते अवॉइड करू शकतो आणि छान तुम्हाला एक क्लोजर व्ह्यू सुद्धा तो काचाच्या जवळ जर प्राणी आला तर तेही आपण बघू शकता, पण आपण इंटरॅक्ट नाही करू शकत, कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही, कारण दिस इज ऑल साऊंड प्रूफ. नेक्स्ट प्लीज. तर एक जे नवीन अवस्थान जे आपण जर त्याचे काही ठळक मुद्दे आपण पाहिले तर त्याच्यामध्ये एक जो थीम बेस्ड प्रत्येक त्यांच्या जो नैसर्गिक अधिवासांवर आधारित जो थीम आहे त्या बेसिसवर प्रत्येक एक्झिबिट आपण डेव्हलप केलेलं आहे आणि बरेचसे असे प्राणी आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची म्हणजे तो टायगर असू द्या, बाकीचे काही असे प्राणी आहेत किंवा ॲक्वेटिक बर्ड्स आहेत जिथे आपण मोठ्या प्रमाणावर तिथे एक पॉन्ड एरिया किंवा एक धबधबा तिथे आपण तयार केलेला आहे, तर त्याच्या पाण्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी एक LSS सिस्टम म्हणजे फिल्ट्रेशन सिस्टम सुद्धा आपण लावलेला आहे जेणेकरून पाण्याची क्वालिटी डिग्रेड होणार नाही आणि वारंवार तो प्राणी आपल्याला रिप्लेस करण्याचीही सुद्धा गरज लागणार नाही, भासणार नाही, त्यासाठी सुद्धा आपण नवीन पद्धतीने ती संकल्पना राबवलेली आहे. नेक्स्ट प्लीज. हा टायगर एक्झिबिट आहे. तर आपण मी जसं आधी म्हटलं की प्रत्येक एक्झिबिटला एक आपण संकल्पना दिलेली आहे, जसा हा टायगर एक्झिबिट आहे, तर जो नॅशनल पार्क आहे रणथंबोर तिथलं जर आपण संपूर्णपणे जर लँडस्केप पाहिला किंवा तिथे जी संरचना आहे ते जर पाहिला तर एक जोगी महल जो कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट आम्ही विविंग शेल्टर बांधण्यासाठी त्या कॉन्सेप्ट मध्ये इथे आम्ही इम्प्लिमेंट केलेला आहे. तर एक सुंदर जोगी महलची एक प्रतिकृती आपण त्या विविंग शेल्टर मध्ये दिसेल आणि जिथे उभे राहून आपण काचातून आतला जो भाग आहे टायगर एक्झिबिटचा, तर रणथंबोर नॅशनल पार्कचं कसं लँडस्केप आहे त्या पद्धतीचा एक नॅचरलिस्टिक लँडस्केप सुद्धा आम्ही डेव्हलप केलेला आहे. एक फार सुंदर मोठा ऍक्च्युली एक वॉटर स्ट्रीम रन करते संपूर्ण ह्या एक्झिबिट मध्ये, प्लस पहिल्यांदाच आपण टायगर साठी एक अंडर वॉटर विविंग कॉन्सेप्ट, तो कदाचित ह्या कुठल्याही इंडियन झू मध्ये टायगर साठी ही पहिली सुविधा आपण डेव्हलप केलेली आहे, म्हणजे आपण आत उतरून आतमध्ये टायगर जेव्हा पोहताना पाण्यात ते आपण ती ऍक्टिव्हिटी बघू शकतो, ज्याला अंडर वॉटर विविंग कॉन्सेप्ट आपण म्हणतो, ती संकल्पना आपण इथे टायगर एक्झिबिट साठी राबवलेली आहे. बघू शकता आपण किती सुंदर त्या संकल्पनेनुसार एक नॅचरलिस्टिक एक्झिबिट आपण तयार केलेला आहे. नेक्स्ट प्लीज. हा जॅकॉलचा एक्झिबिट आहे. तिथेही सुद्धा इवन जे काही सायनेजेस आहेत प्रत्येक विविंग शेल्टर आहे त्याच्यामध्ये एक स्टोरी लाईन सकट ही संपूर्ण माहिती प्लस सायनेजेस
आपण तिथे तयार केलेला आहे, जेणेकरून जो कोणी ह्या प्राण्याकडे बघतोय तर एक स्टोरी मध्ये ते आपल्याशी कनेक्ट होतोय, त्या प्राण्याशी कनेक्ट होतोय, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती त्याला तिथे उभा राहून मिळते. त्या प्राण्याबद्दल वेगवेगळ्या प्राण्यांशी त्याचे डिफरन्सेस काय आहेत, म्हणजे त्या समजा कार्निवोर ह्या जेकॉलच्या वेगवेगळे असे काही जे जुळते मिळते जुळते जे स्पीसीज आहेत त्या स्पीसीज बद्दल माहिती सुद्धा त्या सायनेजेसच्या माध्यमातून आपण तिथे पब्लिक पर्यंत पोहोचवतोय. ह्या भारतात कदाचित आपण पहिल्यांदाच एक वॉक थ्रू एव्हिअरी कॉन्सेप्ट, म्हणजेच की आपण त्या एक्झिबिटच्या आतमध्ये एक डेडिकेटेड ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं आपण आतमध्ये शिरतो त्या ॲक्वेटिक बर्ड एक्झिबिट त्याच्यामध्ये, आणि आपण आजूबाजूला संपूर्ण पक्षी त्यांचे नेस्टिंग एरियाजवर त्यांचे मचान किंवा ते वेगवेगळे जे ट्रीज आहेत त्या झाडावर बसलेले तुम्ही बघू शकता आतमध्ये बिलकुल, ज्याला वॉक थ्रू एव्हरी कॉन्सेप्ट म्हणतो. फार सुंदर संरचना ही, पहिल्यांदाच आपण अशा टाइपच्या कुठल्या मटेरियल मध्ये आपण ही एक्झिबिट बांधलेलं आहे. आपण बघू शकता छोटासा व्हिडिओ आपण द्याल. आपण जवळजवळ ह्याच्यात 20 एक स्पीसीज ऑफ ॲक्वेटिक बर्ड्स आपण इथे डिस्प्ले केलेला आहे. नेक्स्ट प्लीज. त्यांच्या जर नवीन आवाशांबद्दल थोडेसे काही जे इतर काही अजून ठळक मुद्दे जर आपण त्याच्यात पाहिला तर वेगवेगळ्या जी काही सुविधा त्या प्राण्यांसाठी त्यांच्या तो म्हणजे ऑब्झर्वेशन एरिया असू द्या, क्रॉल एरिया असू द्या, ह्या संपूर्ण सुविधा आपण त्या नवीन एक्झिबिट्स मध्ये त्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहे, जेणेकरून त्यांना कधी जर गरज लागली उपचारासाठी किंवा तपासणीसाठी तर इझिली आपण त्यांना हँडल करू शकतो त्या एरियामध्ये. आणि हे सगळं त्या एक्झिबिट मध्येच आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजे सगळं इनहाऊस. प्लस असे काही प्राणी आहेत ज्याला क्लाइंबर क्लाइंब करून ते बाहेर येऊ शकतात, त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रिक फेन्स सुद्धा हे नवीन कॉन्सेप्ट आपण राबवलेलं आहे, जेणेकरून त्या प्राण्याला एक माइल्ड शॉक, कधी त्यांनी प्रयत्न केला म्हणजे त्या एक्झिबिटच्या बाहेर येण्याचा तर एक माइल्ड शॉक त्याला लागतो, जे त्याच्या स्वास्थ्यासाठी कुठल्याही प्रकारच्या इजा नाही होणार, पण तो बाहेर जाऊ शकत नाही, माइल्ड शॉकमुळे तो जनरली तिथून बाहेर पडतो. एक फार सुंदर आम्ही ह्या प्राण्यांसाठी एक हॉस्पिटल सुद्धा वेगवेगळ्या सगळ्या इक्विपमेंट सकट वेगवेगळ्या एरियाज म्हणजे तो त्याच्यात ट्रीटमेंट एरिया असू द्या, त्यांच्या सर्जरी करण्यासाठी एक एरिया, प्लस जे आउटडोर वॉर्ड्स आहेत त्या सर्व सुविधांचा नवीन रुग्णालय सुद्धा आपण बांधलेला आहे. नेक्स्ट प्लीज. आपण बघू शकता की जे क्रॉल एरिया म्हणजे की जेव्हा आपण रात्रीच्या वेळी त्या प्राण्याला आपण त्यांच्या होल्डिंग एरियामध्ये घेतो तर त्यांना रात्रीही सुद्धा थोडासा एक्सरसाइज मिळावा, त्याला आपण क्रॉल एरिया म्हणतो. एक मोठा एरिया आपण आतमध्ये तयार करून दिलेला आहे, जेणेकरून त्या प्राण्याला होल्डिंग एरियामध्ये सुद्धा थोडा जे काही 6-7 तास तो रात्रीचा असतो तर थोडासा एक्सरसाइज सुद्धा मिळेल, तर ते क्रॉल एरियामध्ये तो आरामात फिरू शकतो. प्लस आपण इन हाऊस बघू शकता की तिथे एक छोटेसे आम्ही ट्रीटमेंट केजेस सुद्धा इन्स्टॉल केलेलं आहे की प्रत्येक वेळी त्या प्राण्याला कुठलाही म्हणजे जर आजार झाला किंवा त्रास झाला ट्रीटमेंट द्यायचा असेल तर तिथेच त्या एक्झिबिट मध्ये सुद्धा त्याला आपण ट्रॅप करून ट्रीटमेंट वगैरे देऊ शकतो. नेक्स्ट प्लीज. आपण बघाल तर हे ज्याला फुटबाथ म्हणतो, आपण एंट्रीच्या वेळी
एक सॅनिटेशन आणि हायजीनच्या दृष्टीने कुठलाही आयदर तो ॲनिमल कीपर असू द्या, डॉक्टर असू द्या, त्या एक्झिबिटमध्ये त्या होल्डिंग एरियामध्ये आत जायच्या आधी त्यांना ते फुटबाथ घेऊन, ज्याच्यामध्ये डिसइन्फेक्टंट ठेवलेला असतो, तर त्यांनी त्यांचा फूट एरिया तो डिसइन्फेक्ट करायचा आणि मग एक्झिबिटच्या आतमध्ये जायचं. तर फ्रॉम सॅनिटेशन आणि हायजीन पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या सगळ्या प्रिकॉशन्स आणि ही सर्व सुविधा आपण इथे प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आपण हे बघू शकता, एक इलेक्ट्रिक फेन्सचा कसा एक टायगरने त्या मोठा एक झाड आहे तिथे इलेक्ट्रिक फेन्स सारी बाजू. हा बघा, त्याला थोडासा माइल्ड शॉक लागला आणि तो पडाला तिथून. कुठल्याही प्रकारची त्याच्या हेल्थ वरती त्याचा परिणाम होत नाही, पण ह्याच्या पुढे तो प्राणी जनरली अवॉइड करतो अशा ऍक्टिव्हिटीज. हा एक सुसज्ज असे रुग्णालय, सगळी इनहाऊस सुविधा आम्ही त्या प्राण्यांवरती उपचार करण्यासाठी डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकता ओपीडी एरिया आहे, सर्जरी एरिया आहे, छोटासा एक कॉन्फरन्स रूम आहे, की जिथे आपल्याकडे जे वेटनरी स्टुडंट्स आहेत जेव्हा इंटर्नशिप साठी येतात, तर त्यांच्यासाठी आम्ही छोटेसे लेक्चर्स वगैरह सुद्धा इथे अरेंज करतो. नेक्स्ट प्लीज. जर आपण आधीचे जर माहिती फलक पाहिला तर एक फार एक कन्व्हेन्शनल टाईप हे होते आपले माहिती फलक. आता पूर्णपणे आपण बदलून मोर पिक्चोरियल असा, हे फार सुंदर ही संकल्पना आम्ही मोर नॅचरलिस्टिक आणि एस्थेटिक ह्याचा सगळा विचार करून आणि एक आउटडोअर मध्ये जे जास्त टिकेल अशा टाईपच्या मटेरियलचा हे चयन करून आम्ही नवीन माहिती फलक तयार केला. सॅनिजेस आहेत ह्या लेपर्ड्स एक्झिबिट मध्ये, आणि जिथे आपण नेहमी आपण चिता आणि लेपर्ड मध्ये कन्फ्यूज होतो, तर बिल्कुल एक पिक्टोरियल डिपिक्शन मध्ये आपण इजिली सांगू शकतो की अमुक प्राणी त्याचे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, हा चिता आहे आणि अमुक पद्धतीने हा लेपर्ड आहे, आपण डिफरन्स ओळखू शकतो. हायनासाठी कशा प्रकारे आपण एक सायनेज सिस्टम डेव्हलप केलेला आहे, टर्टल्स आणि टॉर्टॉइज साठी आपण सायनेज सिस्टम. मोस्टली आम्ही प्रयत्न केलेले आहे की सगळं एक पिक्टोरियल फॉर्मॅट मध्ये, की म्हणजे प्रत्यक्ष त्या सायनेज कडे बघतानाच तुम्हाला त्या प्राण्याबद्दलची माहिती किंवा त्याची विशेष बाबी तुम्हाला समजते. नेक्स्ट. आपल्याला कल्पना असेल की आपण जेव्हा एखादा प्राणी ह्या छोट्याशा बंदिस्त जागेमध्ये त्यांच्या एरियामध्ये ठेवतोय, तर कधीतरी त्या प्राण्याला थोडासा त्यांचे जे नॅचरल ऍक्टिव्हिटीज असतात, म्हणजे तो कार्निवोर्स असू द्या, त्यांच्यासाठी जेव्हा ते नेचरमध्ये हंट करत असतात, तर ह्या वेगवेगळ्या जे ऍक्टिव्हिटीज असतात, तर ते वाइल्ड इन्स्टिंक्ट तशाच्या तशा ऍक्च्युली त्या प्राण्याचे म्हणजे प्रिवेल करतील, त्यासाठी आपण वेगवेगळे इनरिचमेंट कार्यक्रम करत असतो. म्हणजेच की पुढे जरा आता आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो की आता हा हायनासाठी आपण त्याचा जो खाद्य आहे एक छोटासा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये लपून ठेवलेला आहे, तर त्याला तो शोधायचा आहे. म्हणजे नेचरमध्ये आपण पाहिलेलं असणार की बरंच वेळ आपण हे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत ते त्यांच्या खाद्य शोधण्यासाठी किंवा हंट करण्यासाठी एक वेळ घालवतात, तर इथे बंदिस्त जागेत त्यांना सगळं आपण रेडी टू ईट फूड प्रोव्हाइड करतो, त्यामुळे कदाचित तेवढी एक्सरसाइज त्यांना मिळत नाही, तर ती जी इन्स्टिंक्ट आहे प्लस त्यांना एक्सरसाइज मिळावं प्रॉपर, तर ते इन्स्टिंक्ट आणि एक्सरसाइज ते वाढवण्यासाठी त्या प्राण्याला वेगवेगळ्या एनरिचमेंटच्या माध्यमातून आपण त्यांना ऍक्टिव्ह ठेवतो. तर हायना आपण पाहिलेलं असणार की त्याला शोधतो आणि मग वेगवेगळ्या टेअर करून मग त्यातला जो खाद्य आहे तो काढून मग खातो. नेक्स्ट प्लीज. एलिफंट साठी बघा की एका झाडावरती जे वेगवेगळे खाद्य आहे ते आम्ही बांधून ठेवलेले आहे,
आणि मग प्राणी त्याला शोधतो, त्याची निवड करतो आणि मग त्या ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये तो प्राणी खूप ऍक्टिव्ह होतो. आपल्याकडे ह्या दोन हत्तीण आहेत, लक्ष्मी आणि अनारकली. सध्या अनारकलीच आहेत आपल्याकडे. अनारकलीचं वय आता जवळजवळ 54 इयर्स झालेलं आहे, म्हणजे आमच्याकडे कदाचित हा सर्वात ओल्डेस्ट मेंबर आहे आमच्या फॅमिलीमध्ये. हे आपण आश्वासासाठी कशा प्रकारे एनरिचमेंट करतो, तर आपण बघत असाल की त्या मचांवरती वेगवेगळे फ्रुट्स आम्ही ठेवलेले आहे. तर एक हनी हनी सगळीकडे ऍक्च्युली असा शिंपळून एक त्याच्यासाठी ट्रेल आम्ही तयार करतो, त्या आधारे तो हळूहळू ऍक्च्युली त्या फ्रुट्स पर्यंत पोहोचतो. बघा आपण त्या छोटासा एक मचान आहे, मचानावरती आम्ही जो फ्रूट ठेवलेला आहे आणि एक छोटासा एक फ्रूट केक सुद्धा आहे. म्हणजे प्रयत्नानंतर जे काही त्यांना खाद्य आढळतो तर ते एन्जॉय करतात. जसा नेचरमध्ये त्यांना प्रत्येक खाद्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावा लागतो, त्या प्रकारे जी त्यांची वाईल्ड इन्स्टिंक्ट आहे ते जागृत ठेवण्यासाठी आम्ही इथे वेगवेगळ्या एनरिचमेंटच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. सुंदर नेचरलिस्टिक एक्झिबिट आपण बघू शकता, त्या प्राण्याला पूर्णपणे इथे एक्सरसाइज मिळेल, त्याच्या रेस्टिंग एरियाज आहेत, फार सुंदर एक छोटीशी गुहा आहे, डेन आपण आतमध्येच प्रोव्हाइड केलेला आहे. लेपर्ड साठी कशा प्रकारे आपण एनरिचमेंटचा प्रोग्राम राबवतो, त्याच्यामध्ये सुद्धा चिकन पीसेस आहेत जे आम्ही त्या झाडावरती बांधून ठेवलेलं आहे. बघा कशा प्रकारे तो प्राणी प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे, कारण हे लेपर्ड सारखा प्राणी ते म्हणजे गुड क्लाइंबर, म्हणजे हंट करताना त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर एक्सरसाइज करावा लागतो. तर ही जी त्यांची नेचुरल इन्स्टिंक्ट आहे ते आम्ही मेंटेन करण्यासाठी अशा वेगवेगळ्या एनरिचमेंटच्या माध्यमातून त्या प्राण्याला ऍक्टिव्ह ठेवतो. आपल्याकडे सध्या एक जोडी आहे लेपर्डची, मेलचा नाव आहे ड्रोगॉन आणि फिमेलचा नाव आहे पिंटो. फार सुंदर जोडी आहे, दोघे एकत्र राहतात. बघू शकता त्या एक मोठासा असा एक झाड आहे, त्या झाडावरती आम्ही बांधून ठेवलेला आहे चिकन पीस. तो खाण्यासाठी प्राणी प्रयत्न करतोय. टायगर एक्झिबिट आहे, याच्याही मध्ये आपण बघू शकता झाडावरती आम्ही चिकन पीसेस बांधून ठेवलेला आहे. आता बघाल आपण टायगर कशा प्रकारे प्रयत्न करून तो चिकन पीस खातोय. बघा येस,
मध्ये आम्ही एक असंच व्हर्च्युअल मीडिया थ्रू एक लाईव्ह स्ट्रीमिंग केलेला होता इंटरनॅशनल टायगर डेच्या दिवशी सर्वांसाठी प्रमुख आकर्षण म्हणजे हंबोल्ड पेंग्विन एक्झिबिट. त्यांच्याहीसाठी आपण वेगवेगळ्या एनरिचमेंट च्या माध्यमातून त्या प्राण्यांनाही त्या पक्ष्याला ऍक्टिव्ह ठेवतो. म्हणजे हे लेझर लेझर लाईट थ्रो करून तर त्याला ते कंटिन्युअस चेस करतात हे पक्षी. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा कशा प्रकारे ते चेस करतात आणि मग एकदम ऍक्टिव्ह होतात. आणि ह्या सगळे रेकमेंडेड म्हणजे प्रोटोकॉल्स नुसार ह्या वेगवेगळ्या एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज आपण करत असतो प्रत्येक प्राण्यासाठी. आपण बघू शकता इथे अशा प्रकारे लेपर्ड कदाचित पाण्यामध्ये खेळताना फार रेअरली आपल्याला दिसतो, पण इथे आमच्या ड्रोगॉन म्हणून जो मेल आहे तो पाण्यात सुद्धा त्याला खेळायला आवडतो. तो एन्जॉय करतोय. त्या छोटासा पॉन्ड एरिया आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे त्याला. एक्झिबिटच्या आतमध्ये जर आपण लँडस्केप पाहिलं तर ऑलमोस्ट मला वाटतं अभिषेक आपण दाखवलेला आहे. नेक्स्ट स्लाइड करू शकतो. मी मगाशी म्हटलं की पहिल्यांदाच आपण अंडर वॉटर विविंग जो कॉन्सेप्ट आहे टायगर साठी आपण इथे इम्प्लिमेंट केलेला आहे. तर आपण अशा प्रकारे टायगर पोहतोय ते आपण बघू शकता. नेक्स्ट तर हा एक संपूर्ण आपला प्राणी संग्रहालयाची जी आधुनिक संकल्पना आहे त्या आधारावर आपण वेगवेगळे एक्झिबिट्स आपण डेव्हलप केलेला आहे.